शहादा शहरातील जनतेसाठी शहादा नगरपालिकेच्या वतीने 4 कोटी रुपये खर्च करून अद्यावत असा टाउन हॉल बांधण्यात आला आहे. 10 ऑक्टोबर 2021 रोजी या टाउन हॉलचे लोकार्पणही करण्यात आले. मात्र लोकार्पणाला 1 वर्ष होऊनही हा टाउन हॉल सर्वसामान्य जनतेसाठी खुला करण्यात आला नाही, त्यामुळे या भव्य दिव्य वास्तूचा सर्वसामान्य लोकांना उपयोग काय असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत. टाउन हॉल संदर्भात 8 दिवसात नगरपालिकेने ठोस भूमिका न घेतल्यास शिवसेना ठाकरे गट हा टाउन हॉल सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला करणार आहे. या संदर्भात शिवसेनेचे संपर्क प्रमुख यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना भेटून अल्टिमेटम दिले आहे. येत्या काही दिवसात शहादा नगरपालिकेची निवडणूक असून निवडणुकीत टाउन हॉलचा मुद्दा गाजण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. नगरपालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासन सर्वसामान्य नागरिकांना शासनाचा पैसा खर्च करूनही वेटीस का धरत आहे असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. आज दिनांक 30 नोव्हेंबर रोजी शहादा शहर शिवसेनेच्या वतीने माननीय मुख्याधिकारी साहेब शहादा नगरपालिका यांना शिवसेनेच्या माध्यमातून एक निवेदन देण्यात आलं आहे. शहादा नगरपालिकेने जे टाउन हॉल बांधलं आहे ते गेल्या वर्षभरापासून लोकार्पण सोहळा तर होऊन गेला आहे, परंतु गेल्या वर्षभरापासून शहादेकर नागरिकांना या टाउन हॉलच्या उपयोगासाठी वंचित ठेवण्यात आलं आहे. म्हणून शिवसेनेच्या वतीने आज माननीय मुख्याधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आलं आहे. कारण की असं आहे की शहादा टाउन हॉलचे हे 4,22,63,502 रुपयाची ही वास्तू आज दूर खात शहादा शहरात पडलेली आहे. आणि शहादा शहराचे जे सामान्य नागरिक आहेत, जे शहादा शहराला पालिकेला कर देतात, अशा नागरिकांना सामान्य नागरिकांना हे टाउन हॉलचं उपयुक्तता किंवा उपभोग घेता येत नाही आहे. याचं कारण असं आहे की यांनी अद्यापपर्यंत नागरिकांसाठी हे टाउन हॉल उघडं म्हणजे सुरू केलेलं नाही आहे. आणि लोकार्पण सोहळा गेल्या 2021 त्यांनी संपन्न केलेला आहे. तर हा टाउन हॉल लोकांना का दिला जात नाही याच्या विचारण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आज माननीय मुख्याधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आलं आहे. आणि विचारण्यात आलं आहे की हे टाउन हॉल जर 8 दिवसामध्ये जनसामान्य नागरिकांसाठी जर आपण ओपन नाही केले किंवा सुरू नाही केलं तर शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही आंदोलन करू आणि सामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. एक महत्त्वाचा विषय असा, शासनाने 4,22,63,000 रुपये खर्च करून हा टाउन हॉल तयार केला आहे. फक्त ठेकेदाराचे 9 लाख रुपये नगरपालिकेने राखून हा सामान्य नागरिकांचा एक प्रकारे खेळखरंबा केलेला आहे. कारण की जर हा टाउन हॉल सुरू करण्यात आला तर नागरिकांना बाहेरील जे आज 50,000 पासून तर 1,50,000 पर्यंत जे भाडं मंगल करायचं दिलं जात आहे ते देण्याची नोबत येणार नाही. म्हणून हे सामान्य नागरिकांसाठी हे टाउन हॉल सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे. आणि जर सुरू केलं नाही तर शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही आंदोलन करू असा इशारा आजच्या निवेदनाद्वारे देण्यात येते. डीएनए मराठीसाठी सलाउद्दीन लोहार, शहादा, नंदुरबार.